कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका तहसील कार्यालय येथे अपंग व्यक्तींना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। तालुक्याचे तालुका दंडाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या तहसीलदार रमा जोशी यांना भेटण्यासाठी गेलेल्या दिव्यांगाची व्हील चेअर अभावी झालेली फरफट पाहून तहसीलदार कार्यालयात जमलेल्या नागरिकांना संताप निर्माण झाला। प्रत्येक कार्यालयात दिव्यांगांसाठी व्हील चेअर ठेवणे कायद्याने बंधनकारक असतानाही आंबेगाव तालुका तहसील कायद्याचे उल्लंघन करत असल्याचं निदर्शनास येत आहे। अपंग व्यक्तींना संजय गांधी मानधन योजना मिळते। या योजनेचं कार्यालय तळमजल्यात असावं तर ते वरच्या मजल्यावर आहे, ते त्वरित तळमजल्यावर घेण्यात यावं। पेन्शन वेळेत अपंग व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी। स्थानिक स्वराज्य संस्थांचा 5% अपंग निधी वितरित करण्याबाबत नियमाप्रमाणे आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी। तालुक्यातील प्रत्येक कार्यालयात व्हील चेअर उपलब्ध करण्यात यावी अशा मागण्या निवेदन देऊन तसेच समक्ष चर्चा करून करण्यात आल्या। लवकरच गटविकास अधिकारी यांच्याकडून व्हील चेअर उपलब्ध करण्यात येतील असं आश्वासन तहसीलदार रमा जोशी यांनी दिलं। यावेळी सुनील दरेकर, शरद फलके, पूनम काळे, सविता मुंडे, समीर टावरे इत्यादी उपस्थित होते। मागण्या तात्काळ मान्य केल्या नाही तर अपंग संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दीपक ढोबळे यांनी दिलाय। प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये अपंगांसाठी व्हीलचेअर ठेवणे बंधनकारक असतानाही कायद्याची अंमलबजावणी घोडेगाव तहसील कार्यालय करत नाही। अपंगांना अडथळा विरहित वातावरण जगता यावे यासाठी शासनाने अपंग कायदा 2016 तयार केला। या कायद्यामध्ये प्रत्यक्षात असं सांगितलं आहे की अपंगांना सहजरित्या मोकळ्या वातावरणात, खुल्या वातावरणात अडथळा विरहित जगता यावे यासाठी हा कायदा तयार केला। परंतु या कायद्याची घोडेगाव तहसील कार्यालय अंमलबजावणी करत नाही। घोडेगाव तहसील कार्यालयामध्ये अद्यापपर्यंत अपंगांना व्हीलचेअरची सुविधा नाही। अपंगांना हाता ज्यांना 100% अपंगत्व आहे, ज्या अपंगांना चालता येत नाही, या अपंगांना व्हीलचेअरची सोय गरजेची असताना देखील या कार्यालयामध्ये व्हीलचेअर ठेवलेली नाही। अपंगांना संजय गांधी योजनेचे कार्यालय हे तळमजल्यावर असावे, परंतु ते वरच्या मजल्यावर हे 100% अपंग व्यक्ती तिथपर्यंत जाऊ शकत नाही, तर हे कार्यालय तळमजल्यावर घ्यावे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील 5% निधी दिव्यांगांवर खर्च केला जातो। याबाबत तालुका स्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी असा सुद्धा कायदा आहे, परंतु आंबेगाव तहसील कार्यालयाने अद्यापपर्यंत आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली नाही। अपंगांच्या या मागण्या, सर्व मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा अपंग संघटना रस्त्यावर उतरेल, तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामास तहसील कार्यालय घोडेगाव हे सर्वस्वी जबाबदार असेल।